राम राम मंडळी, मी आनंद बिडकर, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता आपण हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील बाजारवाडी गावामध्ये, हे आहे खाली बाजारवाडी गाव. बाजारवाडी गावापासून थोडं वर आल्यावर आपल्यासमोर आहे किल्ला रोहिडा. हा किल्ला असा चढायला अवघड नाही आहे. लहान मुलं किंवा वयस्कर माणसं पण येऊ शकतात. अरे येऊ शकतात. आणि पायवाट पण जास्ती अवघड नाही आहे, सोपी पायवाट आहे. या किल्ल्यावर येताना एक अशी चांगली सोय की तुम्हाला वर येताना दम लागला तर तुमच्यासाठी बसायची व्यवस्था पण केली आहे. आणि असं ही तिसरी जागा आहे. खालून वर येताना दोन ठिकाणी आहे आणि हा वरती किल्ला. वरती पोचलोय. हा आहे पहिला दरवाजा. आज जाऊया आता. पहिल्या दरवाज्यातून आत आल्यावर एक पाठीमागे एक छोटं मंदिर आहे. हे कुठलं मंदिर आहे माहीत नाही, पण ह्या दगडाला सिंदूर फासलेला असतो. हा आहे दुसरा दरवाजा. या दरवाजाच्या दोन्ही बाजूला सिंह आहेत आणि उजव्या बाजूला दरवाजाच्या हे शरब आहे. हे एक प्राचीन शिल्प आहे. दुसऱ्या दरवाज्यातून आतमध्ये आल्यावर उजव्या बाजूला एक पाण्याचं टाकं आहे. इथं 12 महिने पाणी असतं. चला आपण आतमध्ये जाऊन बघूयात. हा आहे गडाचा मुख्य दरवाजा. या गडाच्या दोन्ही बाजूला गणपती आहे. एका बाजूला फारसी शिलालेख आहे आणि एका बाजूला मिरहाब आहे. हा आहे किल्ल्याचा मुख्य आणि तिसरा दरवाजा. दरवाज्यात आत येताना इथे एक शिलालेख आहे वरती. त्या शिलालेखावरून असे समजते की हा किल्ला मोहम्मद आदिल शहाने बांधला आहे आणि या किल्ल्याची जी बांधणी आहे ती यादवकालीन आहे. मुख्य दरवाज्यातून आत आल्यावर उजव्या बाजूला एक शिवपिंड आहे. ही भरपूर जुनी आहे. तिसऱ्या दरवाज्यातून आत आल्यावर समोरच सदर दिसते. ही सदर एखाद वेळेस किल्लेदाराचं राहायचं ठिकाण असावं. ही सदर आहे. सदरेच्या बरोबर पूर्वेस हा सदरेचा बुरुज आहे. सदरेच्या बुरुजावरून सरळ चालत आल्यावर हा आहे पाटणे बुरुज. फतेबुरुजाकडे जाताना एक वाट लागते. ही चोर वाट आहे. इथून कृपया कोणी जाऊ नये. खडतर वाट आहे ही एकदम.
चोर दरवाजाच्या इथून पुढं आल्यावर उजव्या बाजूला लागतो तो फतेह बुरुज। या किल्ल्यावर पाटणे, शिरवले, दामगुडे, वाघजाई, फत्ते, सदरेचा बुरुज असे 6 बुरुज आहेत। हा आहे गडाचा उत्तरेकडील भाग। इथे सलग 3 टाके आहेत, त्यामधले एक टाक भूमिगत आहे। किल्ल्याच्या वरील भागात सुद्धा अशी बसायची भरपूर सोय केलेली आहे। ही खूप सर्वात चांगली गोष्ट आहे की जर कोणी दमून आलं किंवा धाप लागली असेल तर ते इथं बसू शकतात। पाच ते सहा वर्षांपूर्वी उत्खननामध्ये सापडलेल्या वस्तू। हे आहे रोहिडी मल्लाचं मंदिर। आतमध्ये गणपतीची मूर्ती आहे, भैरवीची मूर्ती आणि भैरवाची मूर्ती आहे। सध्या बंद आहे मंदिर। सह्याद्रीच्या डोंगर रांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुंदर डोंगर मार्ग आहे। यामध्ये एकूण 3 ते 4 किल्ले आहेत, त्यापैकी रोहिडा किल्ला। रोहिड खोरे हे नीरा नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे। या किल्ल्याला फारसा इतिहास नाही, पण 1656 साली शिवाजी महाराजांना हा किल्ला घेण्यासाठी बांदल देशमुखांबरोबर हातघाईची लढाई करावी लागली। त्यामध्ये कृष्णाजी बांदल हे मारले गेले, त्यामुळे हा किल्ला स्वराज्यात आला। बाजीप्रभू देशपांडे हे बांदल देशमुखांचे मुख्य कारभारी होते। हा किल्ला स्वराज्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे इतर सहकारी त्यांनाही स्वराज्यात सामील करून घेतले। 1666 साली पुरंदरचा तह झाला, त्या तहामध्ये शिवाजी महाराजांना हा किल्ला मुघलांच्या हाती द्यावा लागला। पण 14 जून 1670 रोजी शिवाजी महाराजांनी हा किल्ला परत स्वराज्यात घेतला। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय शिवराय।